गुंठेवारीच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारावरील प्रतिबंध न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी आरमार या संघटनेने दिला आहे. मागील अनेक महिन्यापासून शासनाने गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारावर निर्बंध लादल्याने लाखो मिळकतधारक अडचणीत आले आहेत. या लाखो मिळकतधारांची अडचणीतून मुक्तता करण्यासाठी सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहाराला परवानगी द्यावी अशी मागणी संभाजी आरमारने शासनाकडे केली आहे. सोलापूर शहर परिसरातील विशेषतः हद्दवाड भागातील जवळपास 90% जास्त मिळकती गुंठेवारीच्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत. सरकारनेच गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता दिल्यानं नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत आणि आता अशा प्रकारे गुंठेवारी मिळकतीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतदारांवर अन्याय केला जातोय. आता या खरेदी विक्री व्यवहाराला रीतसर मान्यता द्यावी, अन्यथा लाखो मिळकतदारांच्या न्याय हक्कासाठी संभाजी आरमारला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमडे, उपशहर प्रमुख सागर ढगे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, आनंद थिटे, संगप्पा मॅकल आदींनी दिलाय. सोलापूर शहरातील गुंठेवारीच्या मिळकतीची खरेदी विक्री मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. सोलापूर शहर हद्दवाडीतील 90%पेक्षा जास्त मिळकती या गुंठेवारीने खरेदी केलेल्या आहेत. वेळोवेळी शासनानं गुंठेवारी खरेदी विक्रीला परवानगी दिली म्हणून लोकांनी त्या मिळकती खरेदी केल्या, त्या मिळकतीवर लाखो रुपयांचं कर्ज घेतलं. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सरकारनं कोणतंही कारण न देता ही गुंठेवारी खरेदी विक्री बंद केलेली आहे, त्यामुळे आज लाखो मिळकतधारक अडचणीत आलेले आहेत. कुणाचं शिक्षणाची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल किंवा अन्य काही विषय असतील तर या मिळकती विकता येत नाहीत, त्यामुळे या मिळकतधारक प्रचंड अडचणीत सापडलेत. खासगी सावकारांचा यांना आधार घ्यावा लागत आहे. एक प्रकारे सरकारनं गुंठेवारी मिळकतधारकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणलेली आहे. त्यामुळे आम्ही संभाजी आरमारच्या वतीनं सरकारकडे अशी ठाम आणि आग्रही मागणी केली आहे की लोकांना त्यांच्या मालकी हक्काच्या मिळकती विकू द्या, त्याचे व्यवहार करू द्या. आणि हे व्यवहार बंद असल्यामुळे शासनाचं देखील कोट्यावधीच्या महसुलाचं नुकसान झालेलं आहे. सरकारनं या विषयावर तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे. गुंठेवारी खरेदी विक्रीला परवानगी देणं गरजेचं आहे आणि सरकारने जर असा निर्णय घेतला नाही तर या लाखो मिळकतधारकांसाठी संभाजी आरमार रस्त्यावर उतरून संघर्ष करणार.